शिवसेनेकडून शिवसंपर्क अभियान सुरू करण्यात आलंय, मात्र यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी या मागील 6 महिन्यापासून मतदारसंघात फिरकल्याच नसल्याचं आता लोक सांगतायत. नागरिकांनी आपल्या अडचणी कुणाकडे मांडायच्या हा प्रश्न आता निर्माण झालाय. तसंच शिवसंपर्क या अभियानापासूनही भावना गवळी दूर असल्याचं कळतंय. त्यामुळे भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्हा यांच्याकडून खासदार भावना गवळी यांना दाखवा आणि बक्षीस मिळवा असे बॅनर शहरातील एलआयसी चौकात लावण्यात आले. यामध्ये आपण सुरू केले शिवसंपर्क अभियान, या निमित्ताने का होईना आम्हा मिळेल खासदारांच्या दर्शनाचा मान, एरवी त्यांचे आम्हा झाले दुर्लभ दर्शन, कंत्राटदार आणि कारखानदारीत रमले त्यांचे मन, असं अभियान आपणही बारमाई घ्या ना, अडीअडचणी आम्ही मांडायच्या कुणाकडे, समजून घ्या आमच्या भावना, युगपुरुष मोदीचे करणे हात बळकट, आम्ही यांना दिला होता मतरूपी आशीर्वाद, खासदार हरवल्या आमच्या कुठे मागायचे आम्ही दाद, असे वेगवेगळे बॅनर लावून खासदार भावना गवळी यांना शोधून आणणाऱ्यास बक्षीस देण्याचे बॅनर लावण्यात आले. मागणी अशी आहे की शिवसेना खासदार भावनाताईंना दाखवा आणि बक्षीस मिळवा, कारण मागच्या अनेक दिवसापासून त्यांचा भ्रमणध्वनी बंद आहे, त्या दिसत नाही आहे, आणि त्या जर या सर्व गोष्टीमध्ये कुठे सामील नसतील तर कर नाही त्याला डर नाही, त्यामुळे त्यांनी लोकांमध्ये यायला पाहिजे. ज्या लोकांनी त्यांना एवढ्या बहुमतानं त्या ठिकाणी निवडून दिला आहे त्या लोकांच्या समस्या सोडवणं हे त्यांचं कर्तव्य आहे, आणि त्यामुळे त्यांनी लोकांमध्ये यायला पाहिजे आणि लोकांच्या समस्या त्या ठिकाणी सोडवायला पाहिजे. भावनाताई गवळी यांचं यवतमाळचं निवासस्थान असल, वाशिमचं निवासस्थान असल, या ठिकाणी जाऊन आम्ही तशा पद्धतीचं फलक लावू आणि भावनाताईंनी लोकांच्या समस्येसाठी, लोकांना त्या ठिकाणी ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्या सोडविण्यासाठी लोकांना दर्शन द्यावं ही माफक अपेक्षा आमची त्यांच्याकडून आहे. ही बॅनरबाजी झाल्यावर जिल्ह्यातलं वातावरण चांगलंच तापलंय. भारतीय जनता पक्षाने लावलेले बॅनर शिवसैनिकांनी फाडले. खासदार भावना गवळी यांना समर्थन देत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. 5 महिन्यापासून खासदार दिसत नसल्याने भाजपने बॅनर लावले होते. शिवसंपर्क यात्रा आता जिल्ह्यात सुरू असतानाच भाजप आणि सेनेमधलं वातावरण चांगलंच तापल्याचं दिसतंय. भविष्यात आता खासदार मतदारसंघात दिसतात का, जनतेच्या अडचणी ऐकून घेतात का, आणि सगळ्यात महत्वाचं मतदारसंघात कामं करतात का हेच पाहावं लागणार आहे. असेच काही राजकीय व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी आमचं फेसबुक पेज लाईक करा, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. शैलजा जोगल, लोकमत डिजिटल डेस्क, मुंबई.